तुम्ही पाहिली ना ही पालकची भाजी किती सुंदर दिसत आहे। चव तर अतिशय भन्नाट झालेली आहे, अगदी हॉटेलसारखी। ही पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूया। इथे मी एक जुडी पालक घेतलेले आहे, एक टोमॅटो वापरायचा आहे। पालकचा पदार्थ बनवताना त्यामध्ये तुम्ही कोणताही आंबट पदार्थ वापरा, दही, चिंच, लिंबू हे तुम्ही वापरू शकता, कारण पालक हे आयर्न रिच आहे, त्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते आणि ते आपल्या शरीरात शोषले जावे म्हणून ह्यामध्ये आंबट पदार्थ वापरायचा असतो। आता आपण इथे लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं ह्या भाजीची चव छान येते। आता आपण यामध्ये एक चमचे जिरे फोडणीसाठी देणार आहोत, हळद। आता हे थोडेसे ब्राउन होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तोही आपल्याला छान या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पालक इथे यामध्ये टाकायची आहे। पालक जरी आता खूप दिसत असली तर शिजून ते पटकन कमी होते। या पद्धतीने ही आता पालक टोमॅटो हे छान आपल्याला शिजवून याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। इथे मी पालक वापरून घेतलेली नाही, कारण त्यामधले पाणी हे वेस्ट होते आणि सर्व त्यामधले विटॅमिन्स निघून जातात, म्हणून मी या पद्धतीने पालक भाजी शिजवून त्याची पेस्ट केलेली आहे। जरी पाण्यावरती वापरून घेतली तरी भाजीचा कलर आहेतच राहतो, पण त्यामधले सर्व पोषक तत्वे निघून जातात, म्हणून आपण या पद्धतीने ते पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता परत त्याच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे, त्यामध्ये तेजपत्ता मी कट करून टाकलेला आहे, दोन दालचिनी आणि कांदा पहा इथे एकदम बारीक कट करायचा आहे। इथे कांदा आपल्याला ब्राउन करायचा नाही, फक्त थोडासा तेलावरती परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने यामध्ये खूप सारा कांदा मिक्स केल्यामुळे ह्या भाजीची चव खूप हॉटेलसारखी एकदम टेस्टी बनते। हे पहा तुम्ही किती छान आपला हा कांदा बारीक कट झालेला आहे। असा कांदा सतत मिक्स करायचा आहे म्हणजे कांदा आपला करपणार नाही। आता यामध्येच आपण परत फोडणी देणार आहोत, मोहरी, जिरे, हिंग, हळद जी आपण रेग्युलर फोडणी देतो तेच। यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असते पालकमध्ये, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावते पालक। तसेच डोळ्यासाठी आरोग्यासाठी हे पालक महत्त्वाचे आहे, कारण यामध्ये डार्क हिरव्या रंगाच्या भाज्या डोळ्यासाठी खाव्यात। पालकमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते। हाडांचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी पालक खूप महत्त्वाचे व पोषक घटक ह्या पालकमध्ये आहेत। मेंदूच्या वाढीसाठी, गर्भवती स्त्रियांचे लोह वाढवण्यासाठी हे महत्त्वाची भूमिका बजावते। इथे आपण इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे 2 चमचे। आता यामध्येच आपण पनीर बारीक कट करून घेतलेले ते मिक्स करायचं आहे, कारण पनीरचा यामध्ये जो कच्चापणा असतो तो जातो आणि सर्व मसाल्यामध्ये छान पनीर भाजले जाते आणि त्यामुळे पनीरचा स्वादही छान येतो। पनीर ही कॅलरीज जास्त असतात, प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन, B12 हे पनीरमध्ये असते। पनीर आणि पालक हे आपल्या व्हेजिटेरियन लोकांसाठी एक नॉनव्हेज पदार्थ असल्यासारखे आहे, त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनी तरी नक्की पनीरची भाजी खावी। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पनीरमध्ये पालकची पेस्ट मिक्स केलेली आहे। आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे, तरी पण आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून एक उकळी काढायची आहे। तुम्ही अशीच सुकी डब्यालाही नेऊ शकता किंवा यामध्ये पाणी मिक्स करून पातळ भाजीही बनवू शकता। मी इथे जास्त पातळ भाजी बनवणार नाही। तर या पद्धतीने हे पहा तुम्ही पालकचा कलर खूप छान आलेला आहे, सुगंध तर अप्रतिम येत आहे। याच पद्धतीने आता आपण याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत, हे पहा
मी इथे घरचीच आपली दुधावरची साय होती त्याची क्रीम बनवलेली ती यामध्ये मिक्स केलेली आहे। एक दोन मिनटं छानेला उकळी काढून घ्यायची आहे। या पद्धतीने हे पहा किती सुरेख दिसत आहे आपली भाजी। आता आपण यामध्ये एक मसाला मिक्स करायचा आहे। तो मसाला वापरल्यामुळे भाजीला अगदी तुम्ही इथे एक चपाती खाण्याऐवजी दोन चपाती नक्की खाणार। हे पहा यामध्ये मी पनीर पालक मसाला मिक्स केलेला आहे त्यामुळे ह्या भाजीची टेस्ट आणखीन येते। आणि लास्टला आपण इथे कोथिंबीर मिक्स करायची आहे। हे पहा किती सुरेख आणि छान अशी आपल्या भाजीला तर्री आलेली आहे। तरी आता आपण ही भाजी नानबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता आपण लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।